नमस्कार, आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून जी पावसाने उघडीप दिली होती, त्यानंतर सलग आपल्याला आठवडाभर पाऊस पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता सोयाबीनवर काही भागामध्ये तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा प्रकारची पानं झालेली दिसून येत आहे। म्हणजेच एकंदरीत जी पानं आहे ती आकुंचन पावलेली दिसून येत आहे। तर एकंदरीत हा नेमका कशाचा प्रभाव आहे आणि यासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, जाणून घेऊयात की सोयाबीनवर जी ही कोकडी पानं झालेली आहे तर त्याचा नेमका कारण काय आणि त्याचसोबत यावर करावयाच्या उपाययोजना। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आपण जर सोयाबीनवर बघितलं तर जी पानं आहे तर मागच्या बाजूने अशी वाकडी होताना किंवा आकुंचन पावताना दिसून येत आहे। याचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे थ्रिप्स, म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो फुलकिडे। तर फुलकिड्यांमुळे प्रामुख्याने हा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन पिकावर दिसून येत आहे। तर एकंदरीत त्यामध्ये त्याचा तर प्रादुर्भाव आहेच, पण काही काही झाडांवर तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या पट्ट्या असलेले, म्हणजेच काडी, त्यानंतर कथ्थी, त्यानंतर काडी आणि कथ्थी अशा प्रकारच्या पट्ट्या असलेली अळीसुद्धा पाहायला मिळेल। तर एकंदरीत या दोन गोष्टींचा यामध्ये प्रादुर्भाव प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये थ्रिप्स आणि अळीचा हा प्रादुर्भाव आहे। तर यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या फवारण्या कराव्या लागतील का, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला मुळीच कुठल्याही दोन फवारण्यांची आवश्यकता नाही आहे। आपण एकाच फवारणीमध्ये सुद्धा याचं जे काय काम आहे ते तमाम करू शकतो, यांचं आणि आपल्या झाडांचं रक्षण करू शकतो। तर यामध्ये मग आपण नेमकी औषधं कोणती वापरायची? मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर कोराजन वापरत असाल तर उत्तमच आहे, किंवा तुम्हाला जर मग स्वस्तातला हवा असेल तर सिजेंटाचं जे एक औषध आहे ॲम्प्लिगो, ज्यामध्ये लॅम्बडा आणि त्याचबरोबर क्लोरॅन्ट्री निलिप्रोल म्हणजेच कोराजनमधला जो घटक आहे, या दोन गोष्टी पाहायला मिळतात। तर हे औषध तुम्ही वापरू शकता एकंदरीत 10 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी। या व्यतिरिक्त जर दुसरं औषध तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अजून एक तुम्ही दुसरं औषध घेऊ शकता, ज्यामध्ये स्पिनोसॅड असावं, जे आपल्याला ट्रेसर म्हणून मार्केटमध्ये मिळतं। तर हे आपण घेऊ शकता 3 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी। तर एकंदरीत या दोन औषधांचा वापर करून तुम्ही थ्रिप्स आणि त्याचबरोबर किड्यांवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल। मित्रांनो, हे तर झालं आपलं याच्यासाठी की फुलकिड्यांचं आणि थ्रिप्सचं नियोजन एकंदरीत कशाप्रकारे आपण सोयाबीनमध्ये करावं। परंतु यामुळे होतं काय की बघा, जेव्हा आता या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावर होतो तर जे फुलामधला आणि त्याचबरोबर शेंगांमधला रस आहे ते शोषून घेतात, त्यासोबत त्यांना कमकुवत बनवतात। काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की ज्या सोयाबीनच्या कोवड्याकड्या असतात त्यांची गळ होते, आणि ते गळ जर रोखायची असेल, त्यांची जी गळती आहे ती थांबवायची असेल, तर त्यासाठी अजून तुम्ही पी आणि के हे दोन कंटेंट असलेलं एक वरखत घेऊ शकता, ज्यामध्ये 0.5534। तर हे खत तुम्हाला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे, आणि त्यासोबत एक कोणताही मायक्रोन्यूट्रियंट घ्या 30 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी। तर एकंदरीत अशा प्रकारची फवारणी तुमच्या सोयाबीन पिकावरील थ्रिप्सच्या नियोजनासाठी तुम्ही करू शकता। मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतं सोयीस्कर औषध वाटतंय हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा। त्याचबरोबर तुम्ही आपला व्हिडिओ कुठून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला यापुढे सुद्धा अशाच प्रकारचे टेक्निकल व्हिडिओज हवे किंवा नको ते सांगायला विसरू नका। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।